नमस्कार, आहारसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गोंदेश्वर मंदिराला दर्शनासाठी आलो आहोत. हे मंदिर महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेलं महादेवाचं मंदिर आहे. हे त्याचं प्रवेशद्वार. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावरती तुम्हाला सूचना फलक तसेच मंदिराचं माहिती फलकही दिसेल. त्यालाच लागून ही एक इमारत दिसेल तुम्हाला, जी कदाचित वाटसरूंसाठी बनवली असावी. ते पाण्याचं कुंड सुरेख कोरीव काम केलेलं. त्याच्यासमोरच तुम्हाला दिसेल मंदिर. हे मंदिर 12व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलं गेलेलं आहे. गवळी राजकुमार राजगोविंद यांनी हे बांधलेलं आहे. हे मंदिर 5 मुख्य मंदिरांचा समूह असल्याने याला शैव पंचायतन म्हटले जाते. यातील गोंदेश्वराचे मंदिर हे मुख्य शिवमंदिर आहे, जे मध्यावर असून 4 उपदिशांना असणारी मंदिरे ही पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहे. हे आहे मुख्य मंदिर. अतिशय सुरेख कोरीव काम केलेलं हे मुख्य मंदिर आहे. हे मंदिर गुलाबी वेसिक्युलर खडकापासून बनलेलं आहे, त्यामुळे याला नॅचरल गुलाबी रंग प्राप्त झालेला आहे. खालच्या बाजूंना हत्ती तुम्हाला दिसतील, कोरीव काम केलेले, पण सर्व हत्तींच्या सोंडा ह्या तुटलेल्या तुम्हाला निदर्शनास येतील. अतिशय शंखाकृती असं हे जे कोरीव काम केलेलं मुख्य मंदिर आहे. हे 4 उपमंदिर. मुख्य मंदिरावर तुम्हाला देवी देवतांचे तसेच गंधर्व, अप्सरा यांचे मूर्त्या तुम्हाला दिसतील कोरीव काम केलेल्या. तसेच हे मगरीचं मुख आहे, ज्याच्यातून पिंडीचं हे पवित्र जल बाहेर येतं. ते सुद्धा अलंकारिक रूपाने कोरीव काम केलेलं आहे. चार उपमंदिर सुद्धा खूप छान असे कोरीव कामाने सजवलेले आहे. त्यापैकी हे पार्वतीचं मंदिर, ज्याच्या छतावरती तुम्हाला कमळाचं नक्षीकाम बघायला मिळेल. मुख्य मंदिराच्या खांबांवरती तुम्हाला अतिशय सुरेख कोरीव काम केलेले दिसेल. मुख्य मंदिराच्या नंदीसाठी स्वतंत्र मंडप आहे. देवी देवतांच्या मूर्त्यांनी कोरलेलं हे मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार. आणि अगदी त्याच्या समोर नंदीचं मंडप, स्वतंत्र मंडप आहे. आत प्रवेश केल्यावरती आतल्या बाजूच्या सर्व खांबांवर अतिशय सुरेख कोरीव काम केलेलं आहे. यामध्ये
रामायणातील काही प्रसंग तसेच पौराणिक कथांचे प्रसंग कोरीव काम केलेले तुम्हाला दिसतील। सर्व खांबांवरती छान नक्षीकाम केलेलं आहे। या वेसिक्युलर खडकावरती कोरीव काम करणं हे अतिशय कठीण असून सुद्धा इतकं सुरेख नक्षीकाम कोरीव काम तुम्हाला बघायला मिळेल। हे मुख्य गर्भगृह त्याच्यात रेखीव शिवपिंड तुम्हाला दर्शन घेण्यासाठी दिसेल। अतिशय सुरेख रेखीव ही शिवपिंड आहे बघा। शिवपिंडीतून निघणारे तीर्थ म्हणजे पाणी हे मकर म्हणजेच मगरीच्या मुखातनं बाहेर पडते। हे मगरीचं मुख, ह्याच्यातनं तीर्थ बाहेर पडते। बघा किती सुरेख नक्षीकाम आहे। हे अजून एक प्रवेशद्वार मंदिराचं, मंदिराचा संपूर्ण परिसर हा चारही बाजूंनी भिंतींनी घेरलेला आहे। दक्षिण आणि पूर्व दिशेला प्रवेशद्वार आहेत, त्यापैकी हे दुसरं प्रवेशद्वार। वरती छत जर बघा तसं गोलाकार सुरेख नक्षीकाम केलेलं छत आहे। ज्याच्यातून तुम्हाला आभाळ बघायला मिळेल। अतिशय सुरेख कलाकृती आहे ही। मुख्य मंदिराच्या एका बाजूला असे छान गळ्यात घुंगरू असणारे नंदी तुम्हाला दिसतील। नंदीच्या तीन मूर्त्या इथे मला दिसल्या। त्यांच्या गळ्यातल्या घंटा अतिशय सुरेख कोरीव काम केलेल्या होत्या। तसेच दुसऱ्या बाजूला अजून एक शिवपिंड मला दिसले। हे चार उपमंदिरांपैकी एक मंदिर। मंदिराची ही पाठीमागची बाजू बघा किती सुरेख दिसते। तसेच त्याच्या समोर पाठीमागच्या बाजूला हे छोटस कुंड होत। असं हे सुरेख गोंदेश्वर मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या, दर्शनासाठी जा। आहार रसला लाईक करा, शेअर करा।